छोले छोलेची भाजी म्हटलं ला की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटतं त्यातल्या त्यात लहान त्यात मुलांना तर छोलेची भाजी पुरी हे खूपच मोठ्या प्रमाणात आवडते पण आपण बऱ्याच वेळेस घरी करायला जातो पण ते अगदी विकतसारखे हॉटेलसारखे किंवा कार्यक्रमात बनवतात तशी छोलेची भाजी अजिबात होत नाही चला सर, तर मग ही अगदी दाटसर छोलेची रेसिपी आपण करूया तर त्या अगोदर तुम्ही साचीवर मराठी रेसिपी चॅनलला सबस्क्राईब केलं नसतं तर सबस्क्राईब नक्की करा चला मग रेसिपीला आपण सुरुवात करूया हे गावरण हरभरे घेतलेले आहेत याला बघा शक्यतो छोलेची भाजी करत असताना गावरणच हरभरे घ्यायचे कारण ते तेवढे शरीरासाठी फायद्याचे असतात आणि पौष्टिकही असतात बघा मी एक वाटी भरून भिजवलेले आठ तास हे मी हरभरे भिजत ठेवले होते आता आठ तासानंतर छान फुगून वरती आलेले आहेत आणि त्यातले मी एक वाटे हे हरभरे घेतलेले आहेत आता आपण ह्याचे हे कुकरमध्ये याच्या तीन चिट्ट्या मारून घेऊया पण इथे खूप महत्त्वाची टिप्स आहेत ते नक्की बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की चव बाहेरच्या किंवा कार्यक्रमात जसे छोलेची रेसिपी बनवतात भाजी बनवतात तशी चव आपल्या भाजीला यावे यासाठी बघा साधारण मी दोन ते तीन वाटी पाणी वतलेलं आहे एक वाटी आपण हरभरे घेतले होते भिजवलेल्यासाठी बघा अगदी हरभरे बुडून दोन वरती पाणी पाहिजे इतपत हे आपण घेतलेले आहे आता त्यासाठी मसाला तयार करून घेऊया बघा मी मसाला तयार करण्याअगोदर इथे खूप महत्त्वाची टिप्स आहे ती नक्की फॉलो करा बघा मी ते दालचिन घेतले दोन ते तीन लवंग आणि तमालपात्र घेतले एका सुती कपडामध्ये आपण हे सगळे बांधून घेऊया मसालेखडे बघा चार लवंगा घेतल्यात दालचिनीचा एक तुकडा घेतला आहे आणि मिरं घेतल्या चार ते पाच कात्र्याचा फ्लेवर छान असा आपल्या छोलेच्या भाजीमध्ये उतरण्यासाठी या पद्धतीने तुम्ही भाजी केली तर नक्कीच फ्लेवर तर मस्तच येईल भाजी तेवढीच चविष्ट होईल बघा या कॉटनच्या कपड्यामध्ये हे छान सगळे बांधून घेतलेलं आहे मी आता तुम्ही म्हणत असाल या कॉटनच्या कपड्याचं मी करणार काय तर काही नाही आता आपण एक छोटीशी गाठ बांधून घेणार आहे याची बघा पत्र मी बारीक कट करून घेतलेलं आहे याला अशी एक छोटीशी गाठ बांधून घेऊया यामुळे काय होतं तर भाजीला आपण वरून टाकण्याऐवजी किंवा मग हा हे सगळे खडे मसाले भाजून घेण्यापेक्षा याची एक छोटीशी गाठ देऊन बांधून आपण हाच तो पूर्ण कुकरमध्ये ठेवणार आहे आणि याचा फ्लेवर पूर्ण पाण्यात उतरण्यासाठी बाकी किती छोटीशी मी अशी घट्ट गाठ बांधून घेतली आपण जे ज्यामध्ये हे हरभरे शिजवून घेणार आहे त्याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे आता याच्या तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या जेणेकरून छान असा हा आपला हरभरा शिजला पाहिजे तरच आप कुकरच्या आपल्या छानशा तीन ते चार शिट्ट्या आपण करून घेणार आहे यामुळे छोलेची भाजी अशी मस्त होती बघा तीन ते चार शिट्ट्या झालेल्या आहेत आता छोले हे आपण बघूया शिजले आहेत का नाही तीन ते चार शिट्ट्यामध्ये छान असे मस्त मऊसुद्धा आपले हे छोले शिजतात बघा जे आपण गाठ मारून ठेवली ती मसाल्यांची ती बाहेर काढून घेऊया हे आपण फेकून देणार नाही बघा याचं वाटण तयार करणाऱ्यानंतर बघा अशाप्रमाणे मऊसुद्धा हे हरभरे शिजले पाहिजेत तरच भाजी छान अशी मस्त होते जे मसाले आपण टाकले होते फ्लेवरसाठी ते बाजूला काढून घेऊया बघा आता याचं एक मस्त आपण वाटण तयार करून घेऊया यासाठी लागणारा मसाला याच्यामध्ये जे आपण मसाले कुकरमध्ये टाकली होती कापडामध्ये बांधून किंवा को कॉटनच्या कापडमध्ये बांधून ते याच्यामध्ये टाकून घेतले एक इंच आलं तीन ते चार हिरवी मिरच्या पा सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि जे आपण छोले बि शिजवून घेतले होते त्यातले साधारण एक पळी आता या आणि कोथिंबीर याचं थोडंसं थोडंसं पाणी टाकून याचं छान असं स्मूथ असं वाटण तयार करून घेऊया बघा गॅसवरती कडे ठेवलेले आहे याच्यामध्ये दोन पळी मी तेल ओतलेलं आहे आता तेल छान तेल छान गरम झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण एक चमचा जिरी टाकणार आहे जिरी छान तडतडल्यानंतर आपण अर्धा चमचा मोहरी टाकणार आहे मोहरी आणि जिरीला छान तडतडल्यानंतरच आपण याच्यामध्ये एक मध्यम आकार कांद्याची मी बारीक अशी स्मूथ अशी पेस्ट करून घेतली ती टाकून घेऊया आता ह्याला पूर्ण तेल सुटेपर्यंत कांदा पूर्ण तेलामध्ये परतून घेऊया याप्रमाणे बघा अगदी मंद गॅसवरती हा कांदा पूर्ण गोल्डन रंग येपर्यंत परतून घ्यायचा जर कांदा छान असा नाही परतला गेला तर कांद्याचं कच्चे पण आतासंच राहतो आणि भाजीला छान अशी मस्त अशी टेस्ट येत नाही बघा पूर्ण कांद्याला कडेने तेल सुटायला सु सु सुरुवात झालेली आहे अगदी अधूनमधून हलवून हा सोनेरी रंग येईपर्यंत कांदा छान असा परतून घ्यायचा बा कांदा पूर्ण सोने रंग आला आहे कांदा छान परतून झाला आता ह्याच्यामध्ये आपण मसाला टाकूया साधारण एक चमचा मिरची पावडर दोन चमचे धन्या पावडर अर्धा चमचा हळद अर्धा चमचा काळा मसाला आणि अर्धा चमचा कांदा मसाला पावडर हे सगळे मसाले मी ते टाकून घेतात छान अशा तेलामध्येच आपण हे परतून घेऊया गॅस मंदच ठेवूया नाहीतर आपले मसाले पटकन जळले जातात बघा छान असं तेलामध्ये परतून घेऊया बघा याप्रमाणे मसाले छान असे परतून झाले आहेत आता आपण जे वाटण तयार करून घेतलं होतं किंवा जे पेस्ट तयार करून घेतली होती मसाल्यांची त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून टाकून घेऊया याप्रमाणे आता हे सगळे मसाले आणि हे वाटण जो करून अगदी दोन ते तीन मिनटापर्यंत हे छान असं परतून घेऊ याला पूर्ण तेल सुटेपर्यंत हा मसाला पूर्ण परत परतून घ्यायचा याप्रमाणे बघा याच्यातलं थोडंही पाणी शिल्लक राहिलं नाही पाहिजे पूर्ण मसाला परतून घ्यायचा याच्यामध्ये दोन मी मिरच्यांना काप करून टाकलेले आहेत चव येण्यासाठी बघा हिरवी मिरची वापरल्यामुळे जास्त तुम्ही तिखट वापरू नका नाहीतर भाजी खूप तिखट होईल बघा छान असं भाजीला तेल सुटलेलं आहे याच्यावरती झाकण ठेवूया आणि ह्याला छान असं एक वाप काढून घेऊया मसाला छान असा आपला तयार झालेला आहे आणि ह्यामुळेच भाजी छान अशी दाटसर होती अजिबात पातळ होत नाही जे छोले आपण उकडून घेतले होते ते याच्यामध्ये टाकून घेऊया आता तुम्हाला छोल्याची भाजी कितपत दाटसर किंवा पातळ हवी यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण ओतू शकता साधारण येथे जे आपण उकडून घेतलेलं आहे छोले ते तेच पाणी येथे ओतलेलं आहे छान असे आता आपण ह्याला एक उकळी काढून घेऊया बघा याप्रमाणेच्यावरती एक झाकण ठेवूया मस्त असे आपली हे छोलेची भाज्या अधूनमधून हलवून घ्यायचं एकदा तयार झालेलं आहे अगदी दाटसर घट्ट अगदी कार्यक्रमात जशी असतील तशी एकदम परफेक्ट अशी आपली ही छोलेची रेसिपी ते तयार झालेली आहे आणिवरून थोडीशी कोथिंबीर टाकूया तुम्ही ब बघा अगदी दाटसर मस्त अशी ही कार्यक्रमात जशी छोल्याची भाजी असते तशी तयार झालेली आहे आय होप ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडली असेल ही रेसिपी जरा जरी आवडली तर रेसिपीला एक लाईक करायला विसरू नका चॅनल होती नवीन असा तर प्लीज चॅनल सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू सगळ्या छान रेसिपीमध्ये धन्यवाद